फुलपाखराचे जीवनचक्र. फुलपाखराचे जीवनचक्र हा एक आकर्षक प्रवास आहे. निसर्गाच्या आश्चर्याचा दाखला आहे आणि फुलपाखराचा एक आवश्यक पैलू आहे. ही मेटामॉर्फोसिस म्हणून ओळखली जाणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एका स्वरूपातून दुसऱ्या रूपात संपूर्ण रूपांतर होते, जे चार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होते. प्रथम अंड्याची अवस्था. जेव्हा मादी फुलपाखरू अंडी घालते तेव्हा खरा प्रवास सुरू होतो. प्रजातींवर अवलंबून ही अंडी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींवर लागू केली जाऊ शकतात. प्रत्येक संततीचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक निवडली जाते. अंडी लहान असतात, बहुतेकदा अंडाकृती किंवा गोल असतात आणि त्यांच्या बाहेरील भागाला कोरिओन म्हणतात. दुसरी अवस्था म्हणजे अळी अवस्था. जेव्हा अंडी उबते आणि सुरवंट किंवा अळ्या बाहेर पडतात तेव्हा पुढचा टप्पा सुरू होतो. हा प्रचंड वाढीचा काळ आहे. सुरवंटाचे प्राथमिक कार्य म्हणजे खाणे आणि वाढणे, परिवर्तन प्रक्रियेसाठी पुरेशी ऊर्जा साठवणे. विशिष्ट आकारात पोहोचल्यानंतर सुरवंट प्युपा किंवा क्रायसालिस अवस्थेत प्रवेश करतो. तो एक सुरक्षित जागा शोधतो, स्वतःला सुरक्षितपणे निलंबित करतो आणि त्याच्या शरीराभोवती एक संरक्षक आवरण तयार करतो. या आवरणात निसर्गाच्या सर्वात विलक्षण प्रक्रियेपैकी एक घडते. सुरवंटाचे जुने शरीर तुटते आणि एक नवीन शरीर तयार होते, यावेळी फुलपाखराचे. जेव्हा परिवर्तन पूर्ण होते तेव्हा एक प्रौढ फुलपाखरू क्रायसेलिसमधून बाहेर पडते. नव्याने उबलेल्या फुलपाखराला उडण्याआधी पंख सुकायला आणि कडक होण्यासाठी थोडा वेळ लागेल. प्रौढ फुलपाखरू नंतर पुढच्या पिढीवर लक्ष केंद्रित करेल. सायकल पुन्हा सुरू करण्यासाठी जोडीदार शोधेन आणि अंडी घालणे. हा चक्रीय फुलपाखराचा नमुना निसर्गाच्या लवचिकता आणि अनुकूलतेचा एक उल्लेखनीय पुरावा आहे.